नागपुर मध्यवर्ती जेल ब्रेक के आरोपी कुख्यात राजा गौस के साथ फरार होने वाले साथी चेन स्नेचिंग और वाहन चोरी के मामलों में धंतोली पुलिस के हाथ लगाए। गिरफ्तार आरोपी कुतुब शाह नगर गिट्टी खदान निवासी आकाश उर्फ गोलू रज्जू सिंह ठाकुर है। आरोपी आकाश ठाकुर गत शनिवार 12 नवंबर की शाम 6:30 बजे के करीब छत्रपति चौक पर महिला के गले से चेन झपटने के बाद सड़क पर गिर पड़ा। इससे नागरिकों की मदद से पुलिस ने दोपहिया क्रमांक MH31WS6696 सहित हिरासत में लिया था। उसने पूछताछ में उपरोक्त दोपहिया 12 नवंबर को दोपहर 2 बजे गंगा जमुना परिसर से चोरी करना कबूल किया, जिसके बाद आकाश को गिरफ्तार कर न्यायालय से PCR पर लिया गया। पूछताछ में आरोपी ने धंतोली के तहत नेताजी मार्केट परिसर से 5 नवंबर को फरियादी निर्मल कुमार खिलवानी की दोपहिया क्रमांक MH31AC2612 भी चुराना कबूल किया। आमच्याकडे दिनांक 12/11/2022 रोजी नियंत्रण कक्षाकडून एक कॉल आलेला होता की छत्रपती चौक या ठिकाणी एका चोराला पब्लिकने पकडून ठेवलेला आहे। जेव्हा स्टाफ पोहोचला त्यावेळेस स्टाफने त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर अधिक माहिती अशी मिळाली की सदरचा आरोपी हा एका महिलेची चेन स्नॅचिंग करत असताना गाडी स्लिप होऊन पडला आणि पब्लिकने त्याला ते पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्याचं नाव गोलू उर्फ आकाश ठाकूर असं सांगितलं। त्याचा जुनं रेकॉर्ड चेक केलं असता सदरचा आरोपी हा जेल ब्रेकिंगचा होता। त्यांनी 2015 राजा गोस याच्या गँगसोबत जेल ब्रेक केलेली होती। इतर 5 आरोपी होते। तो जेल ब्रेकिंगचा आरोपी असल्याने त्याला अधिक विचारपूस केली। अधिक विचारपूस केल्यानंतर सदर आरोपीनी इतर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे केल्याचं कबूल केलं। त्याच्या ताब्यात असलेल्या व्हेकलबाबत अधिक माहिती काढली असता त्यांनी हे सुद्धा सांगितलं की त्या दिवशी त्यांनी पोस्टे लकडगंजच्या हद्दीतील गंगा जमुना एरियाच्या पाठीमागनं ती गाडी चोरलेली आहे आणि ती चोरीची गाडीनेच त्यांनी ती चेन स्नॅचिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अधिक विचारपूस केल्यानंतर त्यांनी धंतोली पोलीस स्टेशनच्या सुद्धा फुल मार्केट येथील गाडी चोरल्याबाबत सांगितलं। सदरचा आरोपी हा रेकॉर्डेड असल्यामुळे त्याला विचारपूस केली। विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की गाड्या चोरणे आणि त्या चोरलेल्या गाड्यावरून चेन स्नॅचिंग करणे आणि गाड्या बेवारस सोडून देणे, अशा प्रकारे सदरच्या आरोपीने 5 गाड्या चोरलेल्या आहेत आणि 2-3 ठिकाणी चेन स्नॅचिंग केलेली आहे। 5 गाड्यांमध्ये त्यांनी बर्डी हद्दीतनं 2 गाड्या चोरलेल्या आहेत, बजाजनगरमधनं 1 चोरलेली आहे, लकडगंजमधनं 1 चोरलेली आहे, धंतोलीमधनं 1 चोरलेली आहे आणि सक्करदरा या ठिकाणी 1 चेन स्नॅचिंग केलेली होती आणि बर्डी या ठिकाणी पण 21 अखेर आणि 22 स्टार्टिंगला 2 वेगवेगळ्या चेन स्नॅचिंग केलेल्या आहेत। सदर आरोपीचं मोडस हे गाड्या चोरणे आणि चोरलेल्या गाड्यावरनं चेन स्नॅचिंग करणे, त्या गाड्या बेवारस सोडणे, अशा प्रकारचं मोडस आहे। सदर आरोपीला अटक करण्यात आलेली होती आणि अटक कारवाई करून सदर आरोपी आता जेल रवाना झालेला आहे। आरोपी ने बजाजनगर से एक वाहन सीताबर्डी से 2 गाड़ियां और 2 चेन स्नेचिंग और सक्करधरा इलाके से 1 चेन स्नेचिंग करना कबूल किया। पुलिस ने आरोपी से 2 पहिया और 25 ग्राम सोने सहित 1,50,000 रुपए का सामान जब्त किया है। पुलिस जांच में पता चला है कि आकाश चोरी की गाड़ियों का इस्तेमाल चेन स्नेचिंग के लिए करता था, इसके बाद गाड़ी लावारिस छोड़कर फरार हो जाता। ये कार्रवाई DCP डॉक्टर संदीप पखाली, ACP डॉक्टर नीलेश पालवे के मार्गदर्शन में धंतोली के थानेदार प्रभा इकुरकी, PSI बी फरताड़े, सिपाही सुभाष वासाड़े, बालू जाधव, विनोद चौहान आदि ने की। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।